हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू गुरुवरी एकेडमी। फ्रेंड्स, आजच्या या सेशन मध्ये आपण तुमच्या थर्ड चॅप्टरचा दैट इज डायवर्सिटी इन लिविंग थिंग्स एंड देयर क्लासिफिकेशन त्याचा एक्सरसाइज पाहणार आहे। तर चला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर फर्स्ट, मॅच द पेयर्स, म्हणजे आपल्याला इथे जोड्या लावायच्या। आपल्याला ग्रुप ए अँड ग्रुप बी दिलेले आहे, तो जोड्या बघा। अँफिबियन अ फ्रॉग, वर्टिब्रेट अ मंकी, विथ स्केल्स अ स्नेक। पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर सेकंड, हु इज द ऑड वन आउट। इथे आपल्याला काही गट दिलेले आहेत, तर त्याच्यापैकी वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे। फर्स्टली फंगस, मशरूम, क्रिस्थेमम, पायरोवेरा। त्याच्यामध्ये वेगळा क्रिस्थेमम आहे, कारण क्रिस्थेमम इज अ फ्लावरिंग प्लांट अँड अदर आर नॉन फ्लावरिंग प्लांट्स। त्यानंतर मँगो, बनियान, पाम, चिक अँड पी। त्यामध्ये वेगळा पाम, palm grows straight without branches and other have branches। त्यापुढे बघा, grapes, orange, lemon and hibiscus, याच्यामध्ये वेगळा hibiscus आहे, because hibiscus is flower and others are fruits। त्यापुढे बघा, sunflower, banyan, jowar and bajra, त्यामध्ये वेगळा असा आहे banyan, because banyan is a perennial plant and others are annual plants। त्यानंतर वावा, रॅडिश, कॅरोट अँड बीटरूट, यामध्ये वावा हा रूट आहे आणि बाकीचे सर्व रूट्स आहेत। तो सॉरी, वावा हा फ्रूट आहे आणि बाकीचे सर्व रूट्स आहेत। त्यानंतर लास्ट वन, डिअर फिश, मॅन अँड वर्म्स, याच्यामध्ये वेगळा असा फिश आहे, बिकॉज फिश इज अन ॲक्वॅटिक आणि ऑदर हे सर्व टेरेस्ट्रियल आहे। तर पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर थ्री, व्हॉट इज द डिफरन्स, जे आपल्याला या ठिकाणी फरक स्पष्ट करायचा आहे। फर्स्ट फ्लावरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लावरिंग प्लांट्स, त्यासाठी दोन कॉलम्स बनवा। फर्स्ट आहे फ्लावरिंग प्लांट, सेकंड नॉन फ्लावरिंग प्लांट्स। फ्लावरिंग प्लांट्स मध्ये बघा, फ्लावरिंग प्लांट्स बियर फ्लावर्स, फ्लावरिंग प्लांटला फुलं असतात। बट नॉन फ्लावरिंग प्लांट्स डू नॉट बियर फ्लावर्स, नॉन फ्लावरिंग प्लांट्सला फुलं नसतात। फ्लावरिंग प्लांट्स हॅव रूट, स्टेम, लीव्स एक्सेट्रा। फ्लावरिंग प्लांट मध्ये रूट, स्टेम आणि पानं असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात। नॉन फ्लावरिंग प्लांट्स मध्ये मे नॉट हॅव, म्हणजे शक्यता कमी असते, रूट, स्टेम आणि लीव्स असण्याची। फ्लावरिंग प्लांट्स बिअर फ्रुट्स अँड सीड्स, नॉन फ्लावरिंग प्लांट्स डू नॉट बिअर फ्रुट्स विथ सीड्स। फ्लावरिंग प्लांट्स आर मोर इव्हॉल्व, नॉन फ्लावरिंग प्लांट्स आर नॉट मच इव्हॉल्व। आता त्या पुढचा फरक आपल्याला ट्री आणि श्रब याच्यामध्ये लिहायचा आहे। त्यामध्ये बघा, याही ठिकाणी आपण दोन कॉलम्स बनवणार। फर्स्टली वी विल राईट अबाउट द ट्री अँड देअर आफ्टर श्रब। ट्री मध्ये बघा, अ ट्री ग्रोज टॉल, अ ट्री इज लार्ज इन साइज, अ ट्री इज पेरेनियल अँड ट्री गिव्स आउट ब्रांचेस एट सम हाइट, फॉर एक्झाम्पल मँगो, जॅकफ्रूट अँड नीम। श्रब हे छोटे असे असतात, रोपटे असते हे थोडक्यात। श्रब डज नॉट ग्रो टॉल, श्रब इज अ स्मॉल इन साइज। श्रब्स आर ॲन्युअल ऑर बायनियल, म्हणजे ते एकतर वार्षिक असतात किंवा मग द्विवार्षिक असतात। श्रब्स गिव आउट ब्रांचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड लेवल, फॉर एक्झाम्पल ओलेंडर अँड लँडर। त्यापुढे बघा, व्हर्टिब्रेट्स, इनव्हर्टिब्रेट्स। व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स मध्ये काय फरक हो, तर बघा, व्हर्टिब्रेट्स हॅव व्हर्टिब्रल कॉलम इन देअर बॉडी। व्हर्टिब्रेटच्या बॉडीमध्ये व्हर्टिब्रल कॉलम असतो, बट इन केस ऑफ इनव्हर्टिब्रेट्स डू नॉट हॅव व्हर्टिब्रल कॉलम इन देअर बॉडी। आफ्टर दॅट, व्हर्टिब्रेट्स हॅव वेल फॉर्म ऑर्गन्स अँड इनव्हर्टिब्रेट्स डू नॉट हॅव वेल फॉर्म ऑर्गन्स। व्हर्टिब्रेट्स आर इव्हॉल्व ॲनिमल्स, फॉर एक्झाम्पल फिश, स्नेक, बर्ड्स, फ्रॉग अँड मॅन, बट इनव्हर्टिब्रेट्स आर प्रिमिटिव्ह ॲनिमल्स, फॉर एक्झाम्पल अमीबा, स्नेल, इन्सेक्ट्स अँड अर्थवॉर्म। इथे आपला हा तिसरा प्रश्न संपतो, आपण चौथ्या प्रश्नाकडे वळतोय। आपला चौथा प्रश्न, ट्रू ओर फाल्स, म्हणजे आपल्याला इथे जे स्टेटमेंट दिलेले ते ट्रू आहे की फाल्स आहे हे सांगायचंय। द फर्स्ट स्टेटमेंट, द स्नेल इज अन ॲक्वॅटिक ॲनिमल, दिस स्टेटमेंट इज फाल्स। सेकंडली, ॲम्फिबियन्स कॅन लिव इन एअर अँड इन वॉटर, दिस स्टेटमेंट इज ऑल्सो फाल्स। थर्ड स्टेटमेंट, द फंक्शन ऑफ द ब्रेन इज वेल डेव्हलप्ड इन व्हर्टिब्रेट ॲनिमल्स, दिस स्टेटमेंट इज ट्रू। त्यानंतर, द अमीबा इज अ मल्टीसेल्युलर ॲनिमल, दिस इज ऑल्सो फाल्स। त्या पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर फिफ्थ, राईट टू नेम्स ऑफ ईच,
त्याची दोन दोन नाव आपल्याला लिहायची. त्यामध्ये फर्स्ट अ फ्लावरिंग प्लांट, त्याच्यामध्ये रोज आणि हिबिस्कस. नॉन फ्लावरिंग प्लांट मध्ये अल्गी, फर्न्स. ट्री मध्ये मँगो अँड नीम. श्रब मध्ये ओलेंडर, लँटाना. क्रिपर मध्ये पंकिन, कुकुंबर. अॅन्युअल प्लांट मँगो, जॅकफ्रूट, बायनियल प्लांट कॅरोट अँड बीटरूट. पेरेनियल प्लांट मध्ये हिबिस्कस, ओलेंडर. आता त्या पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 6. राईट आन्सर्स टू द फॉलोइंग. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये फर्स्ट, व्हॉट आर द पार्ट्स ऑफ प्लांट्स. प्लांट्सचे पार्ट्स काय काय असतात? आन्सर, रूट, स्टेम, लिव्स, फ्लावर्स अँड फ्रुट्स आर द पार्ट्स ऑफ अ प्लांट. सेकंडली, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द रूट. रूटचं फंक्शन काय काय असतं? आन्सर, फंक्शन्स ऑफ द रूट्स. त्यामध्ये रूट्स होल्ड द सॉइल फर्मली. जे काही रूट्स आहेत तर ते मातीला गच्चपणे पकडून ठेवतात. Secondly, absorption of the water and nutrients from the soil is done by roots. Root transports the absorbed water and nutrients to the stem. Some modified roots store food in them. For example, carrot and radish. Roots support the plant. Ya pudhe baka, pudhcha prashna, why it is necessary to classify living things? जे काही सजीव आहे तर त्यांचं क्लासिफिकेशन करणं का गरजेचं आहे? त्यामध्ये बघा, देर इज अ व्हास्ट डायव्हर्सिटी अमंग द लिव्हिंग थिंग्स प्रेझेंट ऑन द अर्थ. फॉर आयडेंटिफाईंग दीज लिव्हिंग थिंग्स अँड ऑल्सो फॉर स्टडिंग द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ देम, वी नीड टू क्लासिफाय देम प्रॉपरली इन अ सायंटिफिक वे. त्यानंतरचा प्रश्न, व्हॉट आर द क्रायटेरिया यूज टू क्लासिफाय द लिव्हिंग थिंग्स. जे काही सजीव आहे त्यांचं वर्गीकरण करायचं आहे, मग आपण ते कशाच्या आधारावरती त्याचं वर्गीकरण केलेलं? आन्सर, व्हाईल क्लासिफाइंग लिव्हिंग थिंग्स वी हॅव टू टेक इन टू कन्सिडरेशन द फॉलोइंग क्रायटेरिया. फर्स्ट, स्ट्रक्चर ऑफ द लिव्हिंग थिंग्स. सेकंडली, डिफरंट ऑर्गन्स प्रेझेंट इन इट. थर्ड, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन देम. फोर्थ, अदर कॅरेक्टरिस्टिक्स अँड फिफ्थ इज हॅबिटॅट. त्या पुढे बघा, टेल सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिपर्स. क्रिपर्स म्हणजे काय? तर ज्या काही वेली आहेत तर त्या वेलींचे आपल्याला काही गुणधर्म सांगायचे आहेत. बरेचसे गुणधर्म आहेत त्यांचे. आन्सर, द क्रिपर्स हॅव व्हेरी फ्लेक्सिबल अँड ग्रीन स्टेम. त्यांचा जो काही देठ असतो तो खूप नाजूक आणि हिरवा असतो. सेकंड, इट इज सॉफ्ट अँड थस कॅनॉट गिव सपोर्ट टू द प्लांट्स ऑन इट्स ओन. तर हे खूप सॉफ्ट असतात आणि तर ते प्लांटला सपोर्ट करू स्वतःहून सपोर्ट करू शकत नाही. द क्रिपर्स देअरफोर टेक द सपोर्ट ऑफ नियर बाय ऑब्जेक्ट्स. म्हणूनच जे काही वेली असतात तर वाढण्यासाठी आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंचा ते आधार घेतात. क्रिपर्स हॅव एरियल रूट्स. क्रिपलचे जे काही रूट्स आहेत तर ते हवेमध्ये तरंगणारे असतात. फॉर एक्झाम्पल, मनी प्लांट्स आहेत, त्यांच्याकडे स्प्रिंग टेंड्रिल्स असतात कुकुंबरमध्ये असल्यासारखे, जे की सपोर्टसाठी त्यांना मदत करतात. सम क्रिपर्स स्प्रेड हॉरिझॉन्टली ऑन द ग्राउंड, दॅट इज बॉटल ग्राउंड. म्हणजे दोडक्याचा वेल कसा जमिनीवरती पसरतो तसे सुद्धा काही वेली असतात. त्या पुढचा प्रश्न, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हर्ब्स विथ टू एक्झाम्पल्स. तर जे काही हर्ब्स आहेत तर त्यांचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्याला एक्सप्लेन करायचे दोन उदाहरणात देऊ. द फर्स्ट कॅरेक्टर, हर्ब्स आर शॉर्ट प्लांट्स ग्रोविंग टू द हाईट ऑफ अबाउट 1 to 1.5 meters. सेकंड, द स्टेम्स ऑफ द हर्ब्स आर फ्लेक्सिबल अँड ग्रीन. दे आर शॉर्ट लिव. They survive for a few months or year or two. Examples of herbs are fenugreek and periwinkle. The pudcha prashna, on the basis of which criteria will you classify plants and animals? Tar kashacha adharavarti tumhi plants and animals yancha classification karnar? Answer, criteria for classifying plants. Plants are classified according to the following basis. First, height. Shape of stem, period of life cycle, whether they produce flowers or they are not flowering, and last is their habitat. त्यानंतर criteria for the classifying animals. The animals are classified according to the following basis. Cell structure, vertebral column, methods of reproduction and habitat. त्या पुढे बघा, next, what protects the bodies of animals? जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्या शरीराचं संरक्षण कोण कोण करतं, कशा पद्धतीनं करतं? आन्सर, देअर आर डिफरंट
mechanisms by which animals protect themselves from danger, such as the predators. Some organisms are covered by hard shells to protect themselves, for example, garden snail. Tortoise, etc., have hard shell which they use to hide under dangerous conditions. काही ऑर्गॅनिझम्सला निसर्गाचा त्यांच्या शरीरावरती कठीण असा कवच असतो ज्याच्यामुळे ते स्वतःचं संरक्षण करू शकतात. स्टारफिश अँड पॉर्क्युपाइन्स हॅव स्पाइन्स ऑन द सर्फेस विच दे कॅन यूज अगेन्स्ट देअर एनिमीज. ऑर्गॅनिझम्स लाईक चामेलिनॉन and frogs can change their colors according to the surrounding environment, and it is shown as camouflage. Animals that are found in very cold regions have a thick layer of fat under the skin and thick fur to protect them from extreme cold conditions. पुढचा आणि या स्वाध्यायामधला शेवटचा प्रश्न, draw figures. त्यामध्ये बघा, draw the figures of plants, show the parts, names, namely the root, stem and leaves in it. आपल्याला डायग्राम काढायचे प्लांटची, सो तुम्हाला स्क्रीनवर ते डायग्राम दिसत असेल तशीच डायग्राम तुम्हाला काढायची. सो दीज आर रूट्स ऑफ प्लांट्स, दिस इज स्टेम, दिस इज फ्रूट, दिस इज लीव्स अँड दिस इज अ फ्लावर. सो अशा पद्धतीने तुम्हाला लेबलिंग सुद्धा करायची आहे. आणि या ठिकाणी आपला या चॅप्टरचा हा एक्सरसाइज संपतो. आय होप तुम्हाला हा ओव्हरऑल एक्सरसाइज समजला असावा. तरी सुद्धा काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. अशाच पद्धतीने आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवर्या अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. याप्रमाणेच यापूर्वीच्या या पुढील चॅप्टर्सचे एक्सरसाइजचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला सिक्स स्टँडर्ड सायन्स या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा. त्याचप्रमाणे हे सर्व व्हिडिओज, चॅप्टर्सचे रिलेटेड नोट्स, असाइनमेंट, टेस्ट हे सर्व तुम्हाला गुरुवर्या अकॅडमी या ऍप्लिकेशन वरती मिळेल. त्यासाठी प्ले स्टोअर वरती जा, गुरुवर्या अकॅडमी सर्च करा आणि हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. ऍप्लिकेशन सर्वांसाठी संपूर्णपणे मोफत आहे, फ्री आहे. या ऍप्लिकेशन मध्ये पण चॅट सेक्शन दिलेला आहे ज्या अंतर्गत तुम्ही चॅप्टरवर एक्सरसाइजच्या संदर्भात असणारे तुमचे डाउट्स तुमच्या इतर क्लासमेट समवेत ग्रुप डिस्कशन करून सॉल्व्ह करू शकता. त्या ठिकाणी आपले टीचर सुद्धा, तर त्यांच्याशी सुद्धा डिस्कस करून तुम्ही तुमचे सर्व डाउट्स क्लिअर करू शकता. तर या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येही मिळेल. त्याही ठिकाणी जाऊन तुम्ही हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, त्यांच्याही लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटतील. त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. खूप छान अभ्यास करण्यासाठी, खूप छान मार्क्स मिळवण्यासाठी या ऍप्लिकेशनचा शक्य तितका जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी आपण थांबूया, लवकरच भेटू पुढच्या सेशन्स मध्ये.